आराम करू लागलो ना तेव्हा राम नाम सत्य होईल माझं. काहीतरीच बोलताय हो तुम्ही. काहीतरी नाही बाईसाहेब, सत्य आहे. अंतिम सत्य सांगतोय. हॅलो. हॅलो आनंद. हा बोला मॅडम. हा काय रे, काय करतोय, कुठे आहेस तू? तुम्ही फक्त आदेश द्या मॅडम. काही नाही, म्हणजे बिझी नाहीयेस ना म्हणून म्हटलं. नाही नाही बोला ना. अरे आता सकाळी ना शंकरराव येऊन गेली आमच्याकडे. त्रागा करू नये माणसाने. मी त्रागा करते, मला काय वेळ लागलाय? वेळीच माणसं त्रागा करतात असं नाहीये. छान, उत्तम. कस बोलायचं ना ते माणसं ना तुमच्याकडून शिकायचं. आत्ता कळलं तुला इतक्या वर्षांनी? एवढं सगळं अवांतर बोलायला वेळ आहे, महत्वाचं काही बोलायचंच नाही. मग काय बोलणार प्रिया? अग मला समजेल असं बोल ना काहीतरी. मी सरळ स्पष्टच बोलतीये. हो अहो, चिटणीसांचा मुलगा आहे लग्नाचा, जरा त्यांच्याकडे जाऊन चौकशी करा ना. कोणासाठी? माझ्यासाठी. काय बोलताय तुम्ही, काय विचारताय? मी आणखी कुणासाठी विचारणार? वर्षासाठीच ना. बर बर, शांत हो. अग मी जरा थट्टा करत होतो. करा थट्टा करा. लोकांनी आपली उद्या थट्टा नाही केली ना म्हणजे झालं. अग पण प्रिया, वर्षाच्या लग्नाची घाई कशाला आतापासनं? मग केव्हा करायचं तिचं लग्न? मी काय म्हणतो प्रिया माहितीये का? हे बघा, एवढं सगळं आपल्या डोळ्या देखत घडलं तरी पण आपण शांत बसायचं का? हे बघा, आपल्याला वाटत इतकं प्रकरण सोपं नाहीये हे माझं ऐका. चिटणीसांचा मुलगा चांगला आहे, हुशार आहे, शिकलेला आहे, सुंदर आहे, स्वतःचा बिझनेस सुद्धा आहे त्याचा. आणखी काय हवंय आपल्याला? आपण स्वतः जाऊन त्यांच्याशी बोलायला नको का? हे बघा, आपल्या वर्षाला मागणी घालावी अशी इच्छा आहे त्यांची. परवाच देशमुख सांगत होते मला. मग आपणच जाऊन त्यांच्याकडे चौकशी नको का करायला? आपलं कर्तव्य आहे ना ते.
तुम्हाला जमत नसेल ना तर मला सांगा, मी जाऊन चौकशी करते, मी बोलणी करते. प्रिया प्रिया अगं जरा दमाने घे, किती बोलशील तू. हे बघ आणि टेन्शन घेऊ नकोस, टेन्शन घेऊन प्रश्न काही सुटायचे नाहीत, उलट आणखीन प्रश्न निर्माण होतील. आणि घाईने निर्णय घेण्यात काहीही अर्थ नाहीये. प्रिया प्रिया आपल्या मुलीवरती विश्वास ठेव, ते महत्वाचं आहे. अविश्वास दाखवलास ना तर नको ते घडून बसेल. आणि हे बघ प्रिया, तू समजतेस ना, तसा काही होणार नाहीये. करा तुमच्या मनासारखं करा. आतापर्यंत कुठे ऐकलंय माझं, तर आता ऐकणार आहात. मी तुझाच टेन्शन घेते, मलाच काही समजत नाही. त्यासाठी कामाची एकाग्रता असायला हवी ना माणसात. सावंत आपण कधी गांभीर्याने काम करतो? फक्त काम करायचं म्हणून करायचं, एवढंच आपल्याला ठाऊक. सावंत मी जे नेहमी बोलतो ना तुम्हाला, त्याचं तुम्हाला वाईट वाटत असेल याची जाणीव आहे मला. मी तुमच्याशी चांगलं बोलावं, तुम्हाला माझ्याबद्दल सहानुभूती वाटावी, तुम्ही माझी वाहवा करावी, हे मला नको आहे सावंत. तुम्हाला माझ्याबद्दल वाईट वाटत असलं तरी चालेल, पण तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हावं हे मला हवं आहे. मला एक सांगा सावंत, तुमच्या भावानी माझ्याकडे कशाला पाठवलं तुम्हाला? कारण तुम्ही मोठं व्हावं, यश मिळवावं, कीर्ती मिळवावं. आणि माझ्याकडेच का पाठवलं? कारण तुमच्या भावाचा माझ्यावर असलेला विश्वास. एक लक्षात ठेवा सावंत, तो विश्वास तुटता कामा नये, म्हणून मला तुमच्यावर ओरडावं लागतं सारखं. सॉरी सर. सॉरी सावंत, सॉरी म्हणून चालत नाही हो. मला सांगा, एक तरी दिवस असा जातो का ज्या दिवशी मी तुमच्यावर ओरडत नसेल? आणि का ओरडतो मी तुमच्यावर? मला काय हाऊस आहे ओरडायची? तुम्ही मला तशी संधी देताय म्हणून. सर माझ्याकडून यापुढे चूक घडणार नाही सर. चुकी चूक नाहीच आहे सावंत. सॉरी सर. सॉरी हा एक शब्द मात्र तुम्ही छान शिकला, सॉरी. सावंत, रमा कोर्टेच्या केसची तारीख जवळ येत चालली आहे. गेल्या 10 दिवसापासून तुम्ही माझ्यासोबत काम करता या केसवर. मला सांगा, एक तरी माहिती गोळा केली का तुम्ही तिच्याबद्दल? काय म्हणायचं काय तुम्हाला? आपण ही केस हरलो पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? नाही सर, ही केस आपण जिंकायलाच हवी. हा मग जिंकण्यासाठी काय करायला हवं याचा आधी माणसानं विचार करायला हवा. सावंत, मला 24 तासात रमा गोडेचा मायनस पॉइंट पाहिजे. मायनस पॉइंट? होय, मायनस पॉइंट. काय सावंत, अशा केसेसमध्ये माणसाला समोरच्या माणसाच्या प्लस पॉईंटची काळजी नसते, काळजी असते त्याच्या मायनस पॉईंट. कारण आपण रमा कोरडेच्या विरोधात ही केस लढतोय आणि आपल्या आशिलाला वाचवण्यासाठी आपल्याला हवं आहे रमा कोरडेचा एक तरी मायनस पॉईंट. नोट दिस पॉईंट. Thank you.
अरे काल खूप गडबड झाली रे घरी. का काय झालं? आईला तुझा फोटो सापडला माझ्या बुक मध्ये. मग मग काय, खूप चिडली आई. म्हणजे बाबांनी तिला समजवलं पण मला असं वाटतं त्यांना शंका आली असेल आपल्याबद्दल. आता कसं रे व्हायचं आपलं? अहो चिटणीसांचा मुलगा आहे लग्नाचा. ती बोलली तुमच्याशी? हो. काय म्हणाली? मित्र आहे म्हणाली. फक्त मित्र? नाही म्हणजे तिचं प्रेम आहे त्याच्यावरती. परमेश्वरा, माझी शंका खरी ठरली. अगं प्रिया, त्यात काय मोठंस आहे? कमाल आहे तुमची. मुलीचं पाऊल वाकडं पडतंय आणि तुम्हाला काहीच काळजी वाटत नाहीये. जरा त्यांच्याकडे जाऊन चौकशी करा ना. करा, तुमच्या मनासारखं करा. आतापर्यंत कुठे ऐकलंय माझं, तर आता ऐकणार आहात. बघूया पुढे काय करायचं ते. मग एखाद्या दिवशी मंदिरात जाईल, लग्न करून येईल आणि म्हणेल पप्पा आम्हाला आशीर्वाद द्या हो. अरे दिलीप, मला तर खरंच खूप भीती वाटायला लागली रे आईची. तिने बाबांना माझ्यासाठी स्थळ शोधायला सांगितलं आहे आणि मला कांदे पोहे घेऊन नटून थटून त्यांच्यासमोर जावं लागणार आणि ती लोक मला शोकेसच्या वस्तू सारखं बघत बसणार. शिट यार, मला खरंच पटत नाही हे सगळं. तू काहीतरी काय वेड्यासारखं बोलतेस? तू कशाला जाशील कांदे पोहे घेऊन? कोण जाणार? अगं तू स्पष्टपणे घरी सांगून का टाकत नाहीस? मी तसं सांगितलंय रे बाबांना. मग मग काय, बाबांचा थोडी ना प्रश्न आहे, आईचा प्रश्न आहे. मी तसं बाबांनी खूप समजवलंय त्यांना. टेन्शन घेऊ नकोस. टेन्शन घेऊन प्रश्न काही सुटायचे नाहीत, उलट आणखीन प्रश्न निर्माण होतील. आणि काही निर्णय घेण्यात काहीही अर्थ नाहीये. प्रिया, प्रिया आपल्या मुलीवरती विश्वास ठेव, ते महत्वाचं आहे. काही खरं वाटत नाही रे. आईचा स्वभाव मला माहिती आहे. तिने एकदा जर मनात ठरवलं ना तर ते पूर्ण केल्याशिवाय ती शांत बसत नाही आणि त्यासाठी ती तिची तब्येतही बिघडून घेईल. पण मी बोलू का तुझ्या आईशी? तू काय बोलणार आता? ते आहेच म्हणा, मी तरी काय बोलणार. आता कसं होणार रे आपलं? कठीणच झालंय बघ आता. मला काहीच कळत नाहीये. आता काय करायचं आपण? माझं शिक्षणही अजून पूर्ण व्हायचंय. ठीक आहे दिलीप, तू तुझं शिक्षण पूर्ण कर आणि आई जे म्हणेल त्या मुलाशी मम्मी लग्न करते. ठीक आहे? तू वेडी आहेस काय? काहीतरी काय बोलतेस? मग काय करू मी आता? मी काहीतरी विचार करतो. मग एखाद्या दिवशी मंदिरात जाईल, लग्न करून येईल आणि म्हणेल पप्पा आम्हाला आशीर्वाद द्या हो. करा करा थट्टा करा. लोकांनी आपली उद्या थट्टा नाही केली ना म्हणजे झालं. आतापर्यंत कुठे ऐकलंय माझं, तर आता ऐकणार आहात.
वर्षी अजून आली कशी नाही? कुठे गेली असेल ही? हल्ली तिला दररोज उशीर व्हायला लागलाय. प्रिया म्हणते तसं काही. हा पापा बोला. अगं वर्षा आहेस कुठे तू? मी मॉल मध्ये आहे पापा. काही विशेष? अगं काही नाही ग, घरून न सांगता निघून गेलीस म्हणून म्हटलं आहेस कुठे ते तरी बघावं. बरं घरी कधी येणार आहेस? मी येईन पप्पा, आता येईन. जेवायचं थांबलोय मी तुझ्यासाठी. पप्पा मला वेळ लागेल, तुम्ही जेवून घ्या. बेटा अगं लवकर ये घरी. हो येतेच मी. काय गं वर्षा बेटा, कोण आहे का तुझ्या बरोबर? नाही पप्पा, मैत्रिणी आहेत माझ्या. बर ठीक आहे, मी फोन ठेवू आता पप्पा मग. ठीक आहे ठेव फोन. ओके बाय. तुला हे आता चिंकायचं होतं? अगं ते आपल्या हातात तोडीत असते. पप्पा ना आवाज गेला असेल तर? त्यांच्याशी मी खोटं बोललीये की मी मॉल मध्ये गेलीये. मग त्यांना असं सांग ना की मॉल मधल्या कोणत्या तरी माणसाचा आवाज होता. मॉल मध्ये सायलेंट म्युझिक चालतं हे त्यांना माहिती आहे. मग तू एवढा विचार कशाला करते? विचारलं तर काहीतरी ताप मारून द्यायची. तू पण ना दिलीप. मला असं वाटत आपल्या दोघांच्या घरात परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे. ते खरं आहे रे दिलीप. आता काय करायचं आपण? मला काहीच सुचत नाही. तर मी ओरे टिक टिक टिक, तर मी ओरे टिक टिक टिक. मम्माची ना करायची बघ मी करतो ना. तर मी ओरे टिक टिक टिक, तर मी ओरे टिक टिक टिक. अरे राजू बेटा काय करतो तू? मी खेळतो. काय खेळतो? घोडा. घोडा घोडा? अरे खोट्या खोट्या घोडा बरोबर काय खेळायचं? चल आपण खरा खरा घोडा खेळूया. चल चल ये. आणि हे पकड हा बरोबर. ये चल बस बस बघू आणि याला पकड बघू. चल मेरे घोडे टिक टिक टिक, चल मेरे घोडे टिक टिक टिक, चल मेरे घोडे टिक टिक टिक. राजू किती मिसळलाय आमच्यात. आम्हा सर्वांना तो आपलं समजतोय पण तरी देखील उणीव भासते त्याच्या आईची. देवकीनं जर त्याला माया दिली असती तर कदाचित तो ते विसरला असता. आणि आणि आमचं नशीब, 5 वर्ष होत आली लग्नाला पण काय, पण नशिबाचे खेळ असतात. माणूस इच्छितो तसं कधीच घडत नाही. या बाळाच्या निरागस भावना कुणाला कळायच्या? आणि हा नामा कुणाचा कोण, पण त्याच्या समाधाना करता काहीही करतो. खरच
आईचं धाडस मानायलाच हवं. राजूला अनाथाश्रमातून जर घरी आणलं नसतं तर बिचारा जगला असता एखाद्या अनाथासारखा. अनंत आरोपींना पकडून आणणं, न्यायाधीशांपुढे कोर्टात हजर करणं हे तुझं कर्तव्य आहे. दुसरा कोणी असा गुन्हा करायच्या आधी 100 वेळा विचार करेल. तुला बोलायलाच हवं रमा, बोलायलाच हवं.